गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। लास्ट लेक्चर स्टार्ट न्यू टॉपिक नॉन स्टेरॉइड एंटी इन्फ्लेमेटरीज। त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो NSAIDs। ओके, लास्ट लेक्चर डिस्कस डेफिनेशन ऑफ एंटी इन्फ्लेमेटरी। त्यामुळे आपण एंटी इन्फ्लेमेशन मीन्स बघितलं व्हॉट इज इन बाय एंटी इन्फ्लेमेशन। दीज ड्रग विच आर यूज टू रिड्यूस इन्फ्लेमेशन इज कॉल्ड एज एंटी इन्फ्लेमेटरी एजंट। त्यामध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं, त्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड डिरेटिव्ह, NRIL, एंथ्रेनिक ॲसिड डिरेटिव्ह, इंडॉल रायल ॲसिड डिरेटिव्ह, पॅराझोल डिरेटिव्ह। देन नेक्स्ट त्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल डिस्कस केलं सो टुडे स्टार्ट रिमेनिंग पार्ट ऑफ इन दिस चॅप्टर। सेकंड एक्झाम्पल इज आयबुप्रोफेन। ओके, इट इज द एक्झाम्पल ऑफ नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी एजंट। इट इज अ प्रोपेनिक ऍसिड डेरिवेटिव्ह इन विच पॅरा आयसोब्युटाइल फिनाइल ग्रुप इज प्रेझेंट ॲट अ टू पोझिशन। म्हणजे जे पण तुमचं आयबुप्रोफेन, बरोबर, हे काय तुमचं प्रोपेनिक ॲसिडचे डेरिवेटिव्ह, प्रोपेनिक ॲसिड मीन्स इट अ थ्री कार्बन कंटेनिंग ॲसिड, त्याला आपण काय म्हणतो प्रोपेन मिथेन प्रोपेन मीन्स तीन कार्बन आयटम, त्याला आपण काय म्हणतो प्रोपेनिक ॲसिड डेरिवेटिव्ह। इन विच पॅराआयसोब्युटाइल फिनाइल ग्रुप इज प्रेझेंट ॲट अ पोझिशन टू। म्हणजे जेव्हा पण तुम्ही आयबुप्रोफेनचं स्ट्रक्चर बघता, त्यामध्ये ॲट अ कार्बन नंबर टू पोझिशनला काय असेल, तुमचा जो पण प्यारा आयसोब्युटाइल फिनाइल ग्रुप आहे हा काय असतो, त्याला अटॅच असतो। ओके, देन नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ आयबुप्रोफेन। इट ऑकर एज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर हॅविंग कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर। जे पण तुमचं आयबुप्रोफेन आहे त्याची जे पण आढळतं तुम्हाला, हे कशा त्याची प्रॉपर्टीज काय, फर्स्ट इट इज अ व्हाईट क्रिस्टल। त्याचे काय असतात व्हाईट क्रिस्टल असतात, आणि ते कशामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची टेस्ट ऑर्डर असते तर इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर, आणि ते पावडर फॉर्ममध्ये असतं। ओके, इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर बट फ्रीली सोल्युबल इन जे पण तुमचं ॲक्युअस सोल्युशन असतं अल्कलीचं, त्यामध्ये कसं असतं, हे सोल्युबल असतं तुमचं आयबुप्रोफेन। हे झालं प्रॉपर्टीज। देन नेक्स्ट स्टोरेज कंडिशन ऑफ आयबुप्रोफेन इज इट इज स्टोर इन टाईटली क्लोज कंटेनर। आयबुप्रोफेन आपण कशामध्ये स्टोअर करून ठेवतो तर जे पण तुमचे टाईटली क्लोज कंटेनर असते त्यामध्ये आपण ते स्टोअर करून ठेवतो। देन नेक्स्ट युजेस आपण जे पण इंडोमायसिनच्या अंडरमध्ये बघितलेले आहे, ओके 1-3-5 जे पण युजेस आहे से ॲज इट इज ते तुमच्या आयबुप्रोफेनसाठी यूज करते। त्यामध्ये आपण बघितलं रिमेटॉइड आर्थरायटिस, देन त्यानंतर बघितलं आपण ओस्टिओ आर्थरायटिस, अँकलायझिंग, नंतर ॲक्यूट गोट। इट इज अ ओव्हरऑल एक्झाम्पल ऑफ आयबुप्रोफेन, सेम एक्झाम्पल आहे याचे। जे पण इंडोमायसिनचे एक्झाम्पल आहे तेच तुमचे कसे एक्झाम्पल आहे तर आयबुप्रोफेनचे। देन नेक्स्ट बघूया आपण डोसेस फॉर्म, जे पण डोसेस फॉर्म आयबुप्रोफेनचे, त्यामध्ये आयबुप्रोफेन टॅबलेट आपल्याला ते मार्केटमध्ये टॅबलेट फॉर्ममध्ये आढळतं। देन नेक्स्ट इज अ ब्रँड नेम ऑफ आयबुप्रोफेन इज ब्रुफेन। ओके, त्यामध्ये तीन ब्रँड नेम आहे आयबुप्रोफेनचे। ओके, त्यामध्ये फर्स्ट इज अ ब्रुफेन, देन इब्जुजेसिक, देन नेक ॲसिफेन, आयबोजेसिक ॲसिफेन। इट इज अ ब्रँड नेम ऑफ आयबुप्रोफेन। देन नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूया आपण फिनाइल ब्युटाझोन। त्यामध्ये आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया, फर्स्ट केमिकल नेम। ओके, केमिकल नेम काय त्याचं, 4N-butyl-1,2-diphenyl pyrazolidine-3,5-dien।
ओके सिंपल स्ट्रक्चर ड्रॉ करायचं सर. 4N ब्यूटाइल. 4N ब्यूटाइल मीन्स ॲट अ कार्बन नंबर 4, जो पण हा कार्बन नंबर 4 आहे बरोबर, ह्या कार्बन नंबर 4ला तुमचा जो पण एन ब्यूटाइल म्हणजे नंबर ऑफ 4 कार्बन ॲटम, तर आपण काय म्हणतो ब्यूटाइल. 1, 2, 3, 4 4 कार्बन, मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन, इट इज अ ब्यूटाइल. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो केमिकल नेम 4N ब्यूटाइल. ओके देन नेक्स्ट इज अ 1, 1, 1, 2 डायफिनाइल. 1, 2 डायफिनाइल मीन्स ॲट अ पोझिशन 1 अँड 2, जे पण कार्बन नंबर 1 अँड 2 त्याला फिनाइल ग्रुप अटॅच आहे. फिनाइल ग्रुप म्हणजे तुमचा C6H5 हा का तुमचा फिनाइल ग्रुप झाला ॲट अ पोझिशन 1 अँड 2 डायफिनाइल. ओके पायरेझोलिडीन ही पण तुमची बेसिक रिंग याची काय आहे, पायरेझोलिडीन 3,5-dien ही तुमची बेसिक रिंग, ही कशी तुमची पायरेझोलिडीनची रिंगची मॉइटी. तर त्यामध्ये ॲट अ पोझिशन 3 अँड 5-dien 3,5-dien 3,5-dien म्हणजे काय, ॲट अ पोझिशन कार्बन नंबर 3 अँड 5 तुमचं काय असेल डबल बॉन्ड अटॅच असतो, त्याला आपण काय म्हणतो 3,5-dien. इट इज अ ओव्हरऑल केमिकल नेम ऑफ फिनाइल ब्यूटेझोन. ओके देन नेक्स्ट बघूया आपण त्यामध्ये प्रॉपर्टीज. मिथाइल ब्यूटेझोन आहे फिनाइल ब्यूटेझोन, कशामध्ये आढळतो तुम्हाला, व्हाईट क्रिस्टल बाउंड फॉर्ममध्ये असतो. देन नेक्स्ट प्रॉपर्टी, इट इज ओडरलेस, त्याला कुठल्याही प्रकारची ओडर नसते. देन नेक्स्ट इज अ टेस्टलेस ॲट अ फर्स्ट बट हॅज अ बिटर टेस्ट आफ्टर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्याची टेस्ट घेताल स्टार्टिंगला ते तुम्हाला चव कळत नाही, पण आफ्टर सम टाइम त्याची टेस्ट कशी असते, बिटर टेस्ट. देन नेक्स्ट प्रॉपर्टीज, इट इज व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, वॉटरमध्ये कसं असते स्लाइटली सोल्युबल असतं, बरं फ्रीली सोल्युबल इन क्लोरोफॉर्म, क्लोरोफॉर्ममध्ये एकदम फ्रीली सोल्युबल असतं, अँड सोल्युबल इन सोल्युशन ऑफ अल्कली हायड्रोक्साईड, जे पण अल्कली हायड्रोक्साईड सोल्युशन असतं त्यामध्ये पण हे काय असतं तुमचं फिनाइल ब्यूटाझोन हे सोल्युबल असतं. ओके देन नेक्स्ट बघूया आपण त्याची स्टोरेज कंडिशन. ओके स्टोरेज कंडिशन इट इज स्टोअर इन वेल क्लोज कंटेनर, आपण ते वेल क्लोज कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवतो. देन नेक्स्ट युजेस सेम जे पण आपण बघितले इंडोमिथेसिनमध्ये, सेम तेच एक्झाम्पल कशाचे आहे, तर तुमचे जे पण फिनाइल ब्यूटाझोन आहे अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, सेम तेच युज, ओनली वन यूज ॲड. इट इज ऑल्सो यूज टू ट्रीट रिमॅटिक फिवर अँड सुपरफिशियल थ्रोम्बो लिबिटीज, जे पण तुम्ही यूज करताल तर कशासाठी यूज करता, इट इज अ ट्रीटमेंट ऑफ रुमॅटिक फिवर. रुमॅटिक फिवर म्हणजे काय, तर ज्यावेळेस संधिवाचा ताप येतो ज्या घट्ट असलेले शिरा असतात बरोबर, त्या जर त्वचेच्या खाली आल्या असल्यास, ज्या पण घट्ट असलेले शिरा असतात ते त्वचेच्या खाली असल्यास त्याला आपण काय म्हणतो सुपरफिशियल थ्रोम्बोफायलिटीस. झाली युजेस. देन नेक्स्ट डोसेज फॉर्म त्यामध्ये फिनाइल ब्यूटाझोन टॅबलेट, फिनाइल ब्यूटाझोन सपोजिटरी, इट इज अ कोणत्या फॉर्ममध्ये असतं डोस त्याची, तर टॅबलेट फॉर्ममध्ये आणि सपोजिटरीजमध्ये. देन नेक्स्ट ब्रँड नेम बघूया आपण, ब्रँड नेम ऑफ फिनाइल ब्यूटाझोन. फर्स्ट ब्रँड नेम इज द आर्कर, इज अ ब्रँड नेम. देन सेकंड इज अ ब्यूटाडेक्स. देन नेक्स्ट इज अ पेन मिल थर्ड, अँड फोर्थ इज अ एरिस्टॅपिझिन, एरिस्टॉपेरिन इज अ ब्रँड नेम ऑफ फिनाइल ब्यूटाझोन. देन नेक्स्ट
लास्ट एग्जांपल बोगे अपन ऑक्सीफिनेब्यूटेजोन, ये अपन लास्ट एग्जांपल आए एंटी इंफ्लेमेटरी का तुमका ऑक्सीफिनेब्यूटेजोन। ऑक्सीफिनेब्यूटेजोन इट इज डिफर फ्रॉम फिनाइलब्यूटेजोन, ये फिनाइलब्यूटेजोन पेक्षा कसे वेगळे, इन हैविंग पैरा हाइड्रोक्सीफिनाइल ग्रुप इन्स्टेड ऑफ फिनाइल ग्रुप ऐट अ टू पोजिशन। जो पण तुमचा पैरा हाइड्रोक्सीफिनाइल ग्रुप आहे हा इन्स्टेड होतो ऐट अ पोजिशन टूला। ते नेक्स्ट बघू आपण त्याची प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीज ऑफ अँड हॅज अ बिटर टेस्ट। जे पण तुमचं ऑक्सीफिनेब्यूटेजोन ते कसं असतं, व्हाईट क्रिस्टल पावडर असते, त्याची कुठल्याही प्रकारची ओडर नसते, त्याची टेस्ट कशी असते, बिटर असते। देन नेक्स्ट इट इज व्हेरी स्लाइटली सुलेबल इन वॉटर, एकदम व्हेरी स्लाइटली सुलेबल असते ते वॉटरमध्ये। देन फ्रीली सुलेबल इन अल्कोहोल अँड सोल्युबल इन अल्कोली हायड्रोक्साईड। अल्कोहोलमध्ये ते कसं असतं, एकदम फ्रीली सुलेबल असतं, आणि जे पण अल्कोली हायड्रोक्साईडमध्ये सोल्युशनमध्ये कसं असते, सोल्युबल असते। देन नेक्स्ट बघूया आपण त्याची स्टोरेज कंडिशन, ओके स्टोरेज कंडिशन, स्टोर इन वेल क्लोज कंटेनर। देन नेक्स्ट युजेस, जे पण आपण फिनाइलब्यूटेजोनचे युजेस बघितले सेम तेच युजेस कसे तुमच्या ऑक्सीफिनेब्यूटेजोनचे, ओके। देन नेक्स्ट बघूया आपण डोसेस फॉर्म, डोसेस फॉर्ममध्ये ऑक्सीफिनेब्यूटेजोन टॅबलेट अँड ऑक्सीफिनेब्यूटेजोन आय ऑइंटमेंट, कोणकोणते डोसेस फॉर्म येतात, त्यामध्ये त्याचे टॅबलेट जे पण आईज ऑइंटमेंट असतात त्यासाठी आपण करू शकतो, त्याचे ते डोसेस फॉर्ममध्ये यूज करू शकतो। देन नेक्स्ट इज अ ब्रँड नेम, ब्रँड नेम, ब्रँड नेम ऑफ ऑक्सीफिनेब्यूटेजोन इज अ ऑक्सेलगिन। देन नेक्स्ट फ्लेमर, देन थर्ड वन इज अ ब्रुजिसिक अँड इन्फ्लाझोन। इट इज अ फोर ब्रँड नेम ऑफ तुमचं ऑक्सीफिनेब्यूटेजोन। इट इज अ ओव्हरऑल क्लासिफिकेशन ऑफ अँटी इन्फ्लेमेटरी नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी एजंट। सो इन दिस चॅप्टर डिस्कस डेफिनेशन ऑफ इन्फ्लेमेटरी एजंट, नेक्स्ट क्लासिफिकेशन, त्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल बघितलं, फर्स्ट इज अ इंडोमायसिन, नेक्स्ट इज अ ऑक्सीफिनेब्यूटेजोन, ओके थँक्यू सो मच।